मराठी वाहिनीवरून सहर्ष सादर करत आहोत आजच्या ठळक बातमी. ही आहे अरब भारती. आजचे तापमान आहे 10 डिग्री सेल्सिअस. हवेत आर्द्रता आहे 20%. दिवसभर पावसाची शंका नाही, त्यामुळे जेवणानंतर लवकर घरी पळून जायच्या गोष्टी करू नये. दिवाळीच्या यशस्वी कार्यक्रमानंतर संक्रांतीच्या स्नेहसंमेलनासाठी आपण मैत्रिणी जमलो आहोत. दळणवळणाची कुठली दुसरी सोय नसल्याने पुरुष मंडळींना सोबत आणावे लागले. मराठी मंडळींनी आनंद मेळा कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे सर्वांना विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. लोकांना नम्र विनंती आहे की ते पदार्थ आवर्जून खा, भरपूर खा, घरी घेऊन जा. कारण हे पदार्थ पुरले तर स्पर्धकांच्या घरी पुढील काही दिवस फूड फेस्टिवल चालू राहील. त्यांच्या भावना समजा, एकमेकांना सहाय्य करून औध धरून सुपंथ. भला उसकी साडी मेरी साडी से अच्छी कैसे, दुसऱ्यांची साडी बघून असे प्रश्न सर्वांच्या मनात येत आहे. पण आपसापसात मात्र, अगर तिची साडी बघितली का, काय बाई अवतार करी, नऊवारी म्हणायची का बोंगावारी, त्या डो हेअरस्टाईल पेक्षा कावळ्यांची घरटी बरी, अशा स्तुती सुंभांची उदाहरण चालू आहे. आजच्या पाककलेची स्पर्धेची संकल्पना आहे मका, म्हणजे कॉर्न. परीक्षकांना त्या पदार्थाचा जरूर आस्वाद घ्यावा, पण परत जेवणात जरी कॉर्न मलाई मेथी, कॉर्न मसाला असे पदार्थ असेल तर माननीय परीक्षकांना तो मान नकोय पण तो कॉर्न आवडा असे म्हणावे लागेल. म्हणूनच माननीय परीक्षकांसाठी जेवणाच्या हॉलमध्ये डावीकडे नो कोन झोन असा ठेवला आहे, त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. बेस्ट ड्रेस्ड महिला, बेस्ट ड्रेस्ड पुरुष अशी स्पर्धा जाहीर केली आहे. प्रत्येकाचेच लक्ष आपल्या मेकअपकडे लागलेले आहे, तेव्हा नावांच्या बिल्ल्या मागे छोटासा आरसा प्रत्येकाला पुरवावा अशी अभिनव योजना एका कंपनी राबवणार आहे. मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा यांनी कार्यक्रमांची नांदी झालेली आहे. स्पर्धेच्या अपयशास स्पर्धकच जबाबदार आहे, तेव्हा महिलांनी महिलांसाठी व महिलांद्वारे केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात दुसरा पाणीपताचा इतिहास निर्माण करू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. महिलांचा नृत्य कार्यक्रम सादर केला जाईल. या वर्षीपर्यंत दिला गेलेल्या स्टेज बद्दल आम्ही सदैव ऋणी आहोत. हा ऋणानंबर कसा उतरावा हेच समजत नाही. आज स्टेजवर नृत्यामुळे जे काही भार पडले, त्यानंतर मात्र पुढील वर्षी आपल्याला परत हा स्टेज मिळेल का ह्याच्याच मनावर जास्ती भार आहे. पुरुष मंडळींना हा लेडीज स्पेशल कार्यक्रमानिमित्त आराम मिळाला असला तरी पुरुषांशिवाय पण कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. वेळोवेळी त्यांना सुनावली जाणार, तेव्हा पुरुष वर्गांना कळेलच हा आराम.